नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मार्किंग पंच, त्याचे प्रकार, उपयोग आणि साईज व सुरक्षितता। मित्रांनो, पंच यालाच इंग्रजीमध्ये पोकर या नावाने सुद्धा ओळखले जाते व या पोकर नावाचाच मराठीमध्ये पोगर असा अपभ्रंश झालेला आहे। मित्रांनो, पंच दोन आकाराचे असतात। पहिला आकार आहे दंडगोलाकृती आणि दुसरा आकार आहे षटकोनी। षटकोनी आकाराच्या पंचवरती रिब्स तयार झालेले असल्याने पंचिंग करताना त्यावर मजबूत पकड बसते व तो हातातून सटकत नाही। मात्र जो पंच दंडगोलाकृती आकाराचा असतो तो हातातून सटकू नये यासाठी त्याच्या बॉडीवरती नर्लिंग ही क्रिया केली जाते। पंचला हेड, बॉडी, आणि पॉइंट असे तीन पार्ट असतात आणि पॉइंटला ग्राइंडिंग करून हार्डनिंग आणि टेम्परिंग केली जाते। मार्किंग पंचचे मुख्य तीन प्रकार असतात। पहिला पंच आहे सेंटर पंच। सेंटर पंचमध्ये याचा पॉइंट जो अँगल जो आहे तो 90° तयार केलेला असतो। याचाच अर्थ 90° हा कोन जरा इतर पंचपेक्षा मोठा आहे आणि या सेंटर पंचचा उपयोग हा कठीण पृष्ठभागावर पंचिंग करण्यासाठी तसेच मुख्यत्वे करून ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी मार्गदर्शक खड्डा तयार करण्यासाठी या पंचचा वापर केला जातो। याचा उद्देश असा असतो मित्रांनो की ड्रिलिंग करताना ड्रिल बिटचा पॉइंट त्या ठिकाणावरून सटकून इतरत्र होल पाडू नये किंवा तुटू नये किंवा अपघात होऊ नये हा हेतू असतो। त्यासाठी ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंचच्या सहाय्याने पंचिंग करणे आवश्यक असते। दुसरा पंच आहे मित्रांनो डॉट पंच। डॉट पंच हा याचा पॉइंट अँगल असतो 60° म्हणजे 60° आणि याचा उपयोग जॉबवरती डॉट करून पंचिंग करून डॉटच्या स्वरूपामध्ये मार्गदर्शक खुणा तयार केल्या जातात। स्क्राइबिंग केलेल्या लाईन फाइलिंग केली असता त्या पुसल्या जाऊ शकतात व त्यानंतर आपल्याला मार्किंग समजणार नाही। यावेळी जनरली फिटर कामामध्ये स्क्राइबिंग केलेल्या लाईनवरती डॉट पंचने पंचिंग करून त्या ठिकाणी खुणा उमटवल्या जातात आणि याचा वापर आपल्याला मार्गदर्शनासाठी होतो। तिसरा पंच आहे प्रिक पंच। प्रिक पंचचा कोन हा 30° असतो। याचा उपयोग साधारणतः शीट मेटल या कामामध्ये केला जातो। पॅटर्न तयार केल्यानंतर अनेक जॉब जर आपल्याला बनवायचे असतील त्या पॅटर्नपासून तर आपल्याला पुन्हा पॅटर्नमध्ये वेळ वाया घालावा लागतो आणि हे असे होऊ नये यासाठी एकाच पॅटर्नवरती तंतोतंत मार्किंग केल्यानंतर त्याच साईजचे अनेक शीट मूळ पॅटर्नच्या खाली ठेवले जातात। पहिल्या पॅटर्नवरती म्हणजेच वरच्या पॅटर्नवरती सर्व आवश्यक टाईपच्या मार्किंग आणि खुणा असतात। त्यावरती प्रिक पंच ठेवून कोपऱ्यावरती हॅमरने ठोकल्यानंतर त्या पंचचा खड्डा काही पत्र्यामध्ये खाली उरतला जातो आणि पॉइंट ते पॉइंट आपण मार्किंग करून पट्टीच्या साहाय्याने मार्किंग करून आपण त्यावरती सिअरिंग, कटिंग, फोल्डिंग, बेंडिंग अशा विविध क्रिया सहजगत्या करू शकतो। पॉइंटची साईज जी हेड ते पॉइंट अशी मोजली जाते। दोन प्रकारची साईज असते। पहिली साईज आहे 100 mm आणि दुसरी साईज असते 150 mm। या दोन साईजमध्येच प्रश्न पंच हे मिळतात। पंच हे दोन साईजमध्ये मिळतात, 100 mm आणि 150 mm। मित्रांनो, पंचचा वापर करताना एक सुरक्षितता पाळली जाते। पंचला ऑइल किंवा ग्रीस लागलेलं नसावं। दुसरी गोष्ट,
हॅमरच्या फेसलासुद्धा किंवा हँडलला ऑइल किंवा ग्रीस लागलेलं नसावं, असल्यास ते पुसून टाकावं. पंच घट्ट असा पकडावा आणि जॉबवरती काटकोनात पकडावा व त्यावर हॅमरने फटका मारावा. हॅमरचा फटका सटकून हातावर बसणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी लक्ष आपलं हॅमरच्या पंचच्या हेडकडे असावं. दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे पंचला ठोकलं पंचिंगला वापरल्यानंतर त्याचं हेड जे आहे ते पसरलं जातं, याला मशरूम हेड असं म्हणतात. वरच्या बाजूला असा गोलाकार भाग तयार होतो. असा पंच मात्र कधीही वापरू नये मित्रांनो. तो वापरावायचा झाल्यास त्याला पुन्हा पहिल्या हेडसारखं ग्राइंडिंग करावं आणि नंतरच वापरावा. मशरूम हेडमुळे काय होऊ शकतं तर हॅमर सटकू शकतो फटका मारल्यानंतर आणि तो फटका आपल्या हातावर बसू शकतो. धन्यवाद मित्रांनो, आपल्याला मार्किंग पंचची माहिती समजली असेल.